नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. वरुड पोलिसांची आरोपीला अमानुष मारहाण. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे लोण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवर. खापरखेडा येथे भव्य रोग निदान व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद. प्रतिभा उच्च माध्यमिक मोहपा विद्यार्थ्यांची विधान भवनात भेट. विदर्भाचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. सुधीर बिंड, सामाजिक कार्यकर्ता. विदर्भाचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. संजय निमजे, अध्यक्ष हलबा सेल, भाजपा जिल्हा नागपूर. विदर्भाचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. राजेश हेडाऊ, प्रवीण हेडाऊ, सौजन्य, राजा सावजी भोजनालय, धापेवाडा. विदर्भाचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. डॉक्टर मनोहर काळे, सरपंच ग्रामपंचायत धापेवाडा. आता बातम्या सविस्तररित्या. वरुड येथे दारू विक्रीच्या संशयावरून वरुड पोलिसांनी सागर बाबाराव सवई राहणार जरूड वय 28 वर्षे याला वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन चौहान व सहकारी PSI भुजाडे, पोलीस शिपाई सूरज आडे, शेषराव कोकरे या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून फर्यादी सागर बाबाराव सवई या पोलीस स्टेशन वरुड येथील ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी यांनी बेदम व अमानुष मारहाण केली. तरी सदर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तक्रार करण्यात आली आहे. कोंढाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाच्या गगनभेदी जय घोषासोबतच एक मराठा लाख मराठाच्या उद्यघोषांनी बुधवारच्या दुपारी 12:30 वाजता नागपूर अमरावती मुंबई महामार्ग क्रमांक 6 वरील कोंढाळी नजीकच्या खापरी चंदनपाडी चौफुली जय 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 शिवराय आरक्षण आमच्या हक्काचे आहे कुणाच्या बापाचे नाही घोषणांनी दणाणून टाकले. या प्रसंगी मराठा आरक्षण आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर गनिमी काव्याने मालवाहू व ट्रॅक्टरची मोठमोठी टायरे महामार्गाच्या जाणारी व येणाऱ्या मार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच महामार्ग पूर्ण लेन बद्ध टायर पेटवल्याने महामार्ग बाधित झाला होता. खापरखेडा येथे प्रकाश नगर वसाहतीत राम मंदिर येथे नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिबिराचे उद्घाटक सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत चौहान, खापरखेडा पोलीस निरीक्षक अशोक साखरकर, सिटी हॉस्पिटल कामठी, आयुष ब्लड बँक नागपूर, सूरज नेत्र रुग्णालय नागपूर यांची डॉक्टर चमू प्रामुख्याने उपस्थितीत होती. प्रतिभा माध्यमिक विद्यालय मोहपा येथील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी अधिवेशन नागपूर येथे भेट देऊन विधानसभेत व विधान परिषद मध्ये होणारे कामकाज प्रत्यक्षात बघितले. एकूण 40 विद्यार्थ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत व विधान परिषद मध्ये प्रश्नोत्तर तास बघितला व त्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे व अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार साहेबांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मनमोकळी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टार सवार.